गहाळ झालेली 20 तोळे सोने वयोवृद्ध महिलेला वजिराबाद पोलिसांनी परत मिळवून दिले, त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे. पोलिसांनी वजिराबाद नांदेड इथे परवा दिवशी संगीता उत्तरवा नावाच्या एक वयोवृद्ध महिला आल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली अपबीती सांगितली. त्या म्हणाल्या की माझे पती साधारणतः 13 वर्षापूर्वी दिगंत झाले आहेत, मयत झाले आहेत. आणि आम्ही मूळची नांदेडची आहे मी आणि माझं गाव आदिलाबाद आहे, माहेर नांदेड आहे. मी त्या दरम्यान माझ्या 2 मुलीच आहेत आणि मी छोटं मोठं LIC एजंट म्हणून काम करते आदिलाबादमध्ये. माझ्या वडिलांकडे मी माझ्याकडे 20 तोळ्याचे सोनं होतं, ते मी माझ्या वडिलांकडे ठेवलं होतं आणि वडिलांचं नॅशनल बँकेमध्ये अकाउंट होतं, तिथे लॉकरसुद्धा आहे. वडिलांनी माझ्या भविष्याचे उज्ज्या कोणते सोनं त्यांच्याकडे ठेवून घेऊन जशा माझ्या मुली मोठे होतील त्या मुलींना देऊन त्यांच्या पुढच्या भविष्याचा विचार करण्याचं आमचं नियोजन होतं. परंतु मध्येच वडिलांचंसुद्धा दुर्दैव निधन झालं. मी झाल्यावरती वडिलांच्या बँक अकाउंटवरती नॉमिनी म्हणून त्यांच्या मुलाचं नाव होतं. मग मुलाला ऑलरेडी त्या लॉकरचा ताबा मिळाला बँकेकडून आणि मुलाच्या मनामध्ये बहिणींच्या त्या सोन्याबद्दल एक थोडा स्वार्थ तयार झाला आणि त्यांनी बहिणीला सांगितलं की मध्ये सोनं वगैरे काही नव्हतं. परंतु बहिणीने स्वतःच्या हाताने वडिलांसोबत जाऊन तिथे सोनं ठेवल्यामुळे त्यांना तशी खात्री होती आणि बँकेच्या लॉकरमधून चोरी होण्याचा काही प्रश्नच येत नाही.